नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराथी वर, या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आजपासून लागू सतरा सप्टेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे या दिवशी संपूर्ण देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मोदींचा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे माता गुजरी जी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी वाजता हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल यानंतर सकाळी नऊ वाजता राष्ट्र वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने पाच जुलैपासून पंच्याहत्तर दिवसांची स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र ही मोहीम सुरू करण्यात आली केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या पंचाहत्तर किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत देशभरातील पंच्याहत्तर समुद्र किनाऱ्यावर पंच्याहत्तर दिवसांची मोहीम राबवण्यात आली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संस्कृती मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या बाराशेहून अधिक प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतिचिन्हांच्या आणि भेटवस्तूंच्या ई लिलावाचे चौथे पर्व सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस दरम्यान आयोजित केले आहे केंद्रीय संस्कृती पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री जी किशन रेड्डी यांनी या आगामी लिलावाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे क्षयरोगमुक्त भारत अभियानाची सुरुवात होणार आहे यावेळी ज्या व्यक्तींनी किंवा संस्थांनी क्षयरुग्ण दत्तक घेऊन त्यांची काळजी घेण्याची तयारी दर्शवली आहे अशा निक्षय मित्रांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना पौष्टिक धान्य किट दिले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी खानदेश कापूस असोसिएशनच्या वतीने आज आणि उद्या जळगाव मध्ये कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये स्थानिक काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह देश विदेशातील सहाशे कापूस आयातदार आणि निर्यातदार सहभागी होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी हैदराबादला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारत सरकारने निजामांच्या राजवटी विरुद्ध पोलीस कारवाई करून भारतात सामावून घेतले वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई करण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे हैदराबाद मुक्त केलं त्यांचं स्मरण म्हणून सतरा सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणून पाळला जातो